नमस्कार, या खाशेल्या डिबेटात तुमकां सगळ्यांक येवकार. विशय आसा मायनिंगाचो आनीक जितलो हॅवीवेट विशय आसा तितलेच हॅवीवेट पॅनल आज आमचे बरोबर आसा. प्रश्न आसा की मुखार कितें, आनी मुखार कितें ह्या विशया वेल्यान आज आमी सुरवात करतले. आनीक प्रत्येक पॅनलिस्टांचें म्हणणें आयकून घेवन आमची म्हऱ्याक हांगा यंग क्राउड आसा, मायनींग इंडस्ट्री कडेन संबंदीत आशिल्लो क्राउड आसा. दुसऱ्या हाफा भितर आमी तांचे कडच्यान प्रश्नय घेतले. हांव फटाफट मानेस्तांची वळख करून दिता आनी सुरवात करता डिबेटाक. पयले आसा तुमचे बरोबर गोंय राज्याचे टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर आनी जे सद्याक तुमकां गव्हर्मेंटाचे मोस्ट प्रॉमिसींग फेस म्हणून दिश्टी पडटात, विजय बाब सरदेसाय, स्वागत. दुसरे आसात म्हजे बरोबर गोंय राज्याचे सगळ्यांत चड काळ मुख्यमंत्री आशिल्ले, सगळ्यांत चड काळ आमदार आशिल्ले आनी गोंय विधानसभेंतले सगळ्यांत ज्येश्ठ आमदार प्रताप सिंग बाबराणे, स्वागत तुमचे. तिसरे आसात म्हजे बरोबर जाणी पर्यावरणाच्या चळवळी भितर आपले अख्खे आयुष्य घालां आनी पर्यावरणाचे प्रश्न घेवन ते झगडल्यात, ते रमेश बाब गांव, स्वागत. चवथी आसा तुमचे बरोबर कामगारांचे, मायनींग क्षेत्रांतल्या कामगारांचे प्रश्न घेवन तांची युनियन लीड करून तांचे सदांच लोकां मुखार प्रश्न मांडपी पुतीबाब गांवकर, स्वागत. आनी पांचवी आसा तुमचे बरोबर जाणी एक मॅनेजमेंट लेवलाचेर मायनींग इंडस्ट्री भितर फाटलीं कितलीशींच दसकां काम केलां आनी जे आज मायनींग इंडस्ट्रीच्या भायर नासतना आनी भितरय नासतना एक तटस्थपणान आपलें मत दिवपाक शकतात, ते अनिरुद्ध जोशी, स्वागत. सुरवात हांव रमेश बाबा कडच्यान करतां कारण ही इज वन पर्सन हू कॅन ओपन दीस डिबेट. रमेश बाबा, वेरी फ्रँकली, कारण तुमकां सगळे जाणे एक प्रश्न विचारतात की एक पर्यावरणा खातीर एक केसी घालप, ज्युडिशियरी मऱ्या वचप ही एक गजाल जाली, पूण खरेंच तुमचे मनाक आशिल्लें की तुमी जेन्ना कोर्टाक गेले तेन्ना एन्टायर इंडस्ट्रीज बंद पडची म्हूण. आज जी परिस्थिती जाल्या ती जातली किंवा ती जावची अशें मतीक दवरून तुमी कोर्टाक गेल्ले काय कितें, आनी आतां कितें करपाचें? प्रश्न बरो आसा आनी त्यामुळे म्हाका म्हाजें मन मत सांगचें एक जबाबदारी आसा. कोर्टान वयता आसतना कोणूच अशा प्रकारचे त्याचे परिणाम जातले असे कोणच गृहित धरिना आणि त्या खातीर कोण वचना. खंयच्याय गजालीक जेन्ना एखाद्या क्लासरुमान माझं हांव टिचर एखाद्या वेळाचेर हांव काही गजालीचेर उलयतां सांगतां, याचो अर्थ असो न्हू की त्या भुरग्याक रिस्ट्रिक्टेड करचो आणि भायर काढचो म्हणून स्कुलांसून, हे समजून घ्या. पण त्याका शिस्त लावची, तो लायनीर येवचो, जे कितें इल्लिगल चाललेले आसा, बेकायदेश चाललेले आसा आणि त्याचे सगळे एक्सप्लॉयटेशन जायत आसा आणि त्याच्या कडेन कोण पळयना. तुम्ही कितलेय कंप्लेनी करा, माझ्या कडेन फायली भरलेल्यो दाखयता कंप्लेनीच्यो सगळ्यो, कोणूच कांयच करपाक तयार नासता. अशा परिस्थितीन तुमच्या कडेन ऑल्टरनेटिव्ह कांयच नासता. लिगल जे कितें आसा थंयसर प्लॅटफॉर्म तो वापरप आनी त्याच्या मार्फत हांव कित्याक लिगल म्हणटा, आमच्या मनांत कितले येत, तुमच्या मनांत कितले येत कितेंय करचें अशें म्हणून. पण थंयसर ज्युडिशियरी बसलेली आसा, सुप्रीम कोर्ट, त्यांच्या मनांत केन्नाच अशें येवचें ना खंयचे तरी ड्रास्टीक स्टेप घेवप आनी कोणाक तरी अन्याय करप अशें म्हटलें वयता म्हणून हांव शब्द वापरता, अन्याय केलो म्हणून अशें ना. जे योग्य आसा तेच करतले. त्यामुळे जे कितें घडलें हेका जबाबदार अपील करणारे ना, अपील करणाऱ्या खातीर ती बेज आसली आणि ती तिचें वॅलिडिफिकेशन जालें, सुप्रीम कोर्टान ती उखलून धरली आणि म्हणूनच आजची परिस्थिती निर्माण जाल्या. आतां अल्टिमेटली जर कोणाक जर दोश दिवपाचे आसा जायत जाल्यार सुप्रीम कोर्टाकय तुमी दिवंक शकना, कोणूच दिवंक शकना. आणि आमकांय चोर दाखयलो म्हणून, चोराच्या फाटल्यान पुलीस धरले म्हणून आमकांय दोश दिवंक शकना. जे मूळ जबाबदार आसा एकदा भोगल्या नंतर परत एकदा तेच करता, ती तेंची जबाबदारी नैतिकदृश्ट्या, कायदेशीरदृश्ट्या आणि गोवा राज्याचे फुडले फ्युचर, फ्युचर जनरेशनचे फ्युचर ह्या सगळ्या दृश्टिकोनासून विचार करून ह्या गोष्टीकडे पळोवचे, तरच आमकां खऱ्या पद्दतीन. हांव पुतीबाबा म्हणता, तुम्ही रमेश बाबाची गजाल आयकली आणि म्हाका हे ताणें मुद्दे मांडटले अशी म्हाका पूर्ण अपेक्षा आशिल्ली आणि म्हणून हांवें तांचे कडच्यान सुरवात केली. तुम्ही कशें रिस्पॉन्ड करता ह्या मुद्द्यान? मुद्दो जो ताणें जो विशय मांडला की आमी बंद करपा खातीर वचूंक नाशिल्ले, पर्यावरणाचो नाश जाता ते खंय तरी स्टॉप जावचे असो तांचो मुद्दो. पर्यावरण हे कंट्रोल करपा सारखे आसात, पूण ज्यो नोकऱ्यो आसात त्यो एकदा गेल्यानंतर परत मेळच्यो ना, तेंच्यो फॅमिली डिस्ट्रॉय जाल्यो परत मेळच्यो ना. पर्यावरणाचो विशय घेवन जर ताणें सुप्रीम कोर्टा कडेन गेल्ले जाल्यार पर्यावरणाच्या बाबतींतलो निर्णय तांच्यांनी हाडपाक जाय आशिल्लो. कंपनी बंद करपाच्यो, मायन्स क्लोज करपाचो निर्णय हाडपाची गरज नाशिल्ली. पर्यावरणाचेर जें कितें आसा तें इम्प्लिमेंटेशन करचें
तांच्या म्हणण्याप्रमाणे पर्यावरण असा ना अशें आमी मान्य करतात. पर्यावरण अति जाल्लें, नुकसान जाल्लें हें मान्य आसा. पूण तें कंट्रोल करपा खातीर डायरेक्शन सुप्रीम कोर्टा कडल्यान घेवपाक जाय आशिल्ली. मायन बंद करपाचें सोल्युशन घेवपाचें नाका आशिल्लें. तुमी कितें म्हणटा, उंदराचे रागान घरा उजो लावप आसना म्हण? अशेंच जालां सोल्युशन. हाची परिस्थिती तशीच जाल्या. आनी हेच्या मुळे दोन गोश्टी घडल्यात. एक गोश्टी लाँग टर्म जर तुमी विचार करीत जाल्यार तुमच्या लक्षात येतलें की आज गोंयांत एन जी ओ आसल्या कारणान, म्हणजे एन जी ओ सगळेच वायट अशें न्ही, पूण काही एन जी ओज अशे आसात ज्यांकां मल्टीनॅशनल कंपनीज फोर्ड जशे फाउंडेशन्स हांगा इंडियेंत आमच्या पयशे ओत्तात आनी आमचो डॅवलपमेंट जावचो न्ही असो विशय खूब कडेन आसा आनी जग जाहीर आसा. म्हणजे तो हांवें सांगपाची गरज ना. तर अशे जे विशय आसात ते दोनी कडेन समतोल आसपाक जाय. आमी जी पृथ्वी म्हणटात, जे आमी जमीन म्हणटात, ते जमनी कडेन दोनी समतोल आसपाकच जाय. जर तुमची इंडस्ट्री येना जाल्यार तुमी येवचे ना. आता प्रश्न खंय लक्षात येतात, मायन बंद जाल्या नंतर जे मेजर एम्प्लॉयर आसात, मल्टीनॅशनल कंपनीज ज्यो आसात, तेंच्यांनी हांगातल्यान शिफ्टींग करपाचें सुरू केलें. म्हणजे ताचो इम्पॅक्ट केवळ मायनीचेरच ना. आज हिंदुस्तान लिव्हर सारके, नॅशनल सारक्यो ज्यो कंपनी आसात त्यो हांगाच्यान वचपाक सुरू जाल्यो. हेच्या नंतर आनी एक म्हयन्या पर्यंत हिंदुस्तान लिव्हरान दोन शी लोकांचो प्रश्न येतलो, कारण ते दुसरे कडेन शिफ्ट जाले, आसामाक शिफ्ट जाले, ज्या जाग्यार इंडस्ट्री दुसरे कडेन वयतात. कारण हांगा तेंचें अशें म्हणणें की हांगा आमकां कसलेंच प्रोटेक्शन ना. एन जी ओ आनी हे जे गोश्टी आसा, जें पयलीं प्रोटेक्शन मेळटालें तें ना. आनी ताका लागून आमी हांगा इंडस्ट्री घालूंक शकचें ना, कंटिन्यू करूंक शकचें ना. तर हो एक इम्पॅक्ट लाँग टर्म आसा. जशी बाब तुमचें हें कितें, कारण एक गजाल आसा की समस्या सगळ्यांक खबर आसा. पुदी बाबांनी खूब बरे तरेन मांडली की शॉर्ट टर्म आनी लाँग टर्म दोनी हातूंतल्यान मार्ग कसो काडप. एक तर इथं मला असं जाहीर करावं असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने कुणालाही चोर ठरवलेलं नाही. म्हणजे आपण एक शब्दमध्ये ऐकला मी कुठून तरी की बा एक चोर, असं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने अतिशय क्लिअरली सांगितलं की जे काय सेकंड रिन्युअल झालं आहे ते व्हायला नको होतं, हे एक त्यांनी. दुसरं त्यांनी हे सांगितलं की जी प्रोसेस वापरली गेली रिन्यू करण्याकरता ती प्रोसेस चुकीची होती किंवा चुकीच्या कारणाकरता होती, हे त्यांनी दुसरं सांगितलं. आणि त्यामुळे त्यांनी ते रिन्युअल जे आहे ते सेट असाईड केलं. तिसरं त्यांनी हे सांगितलं की रिन्यू झाल्यामुळे जे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जो को टर्मिनस होता पूर्वीच्या याला दिला गेलेला, तो नवीन द्यायला पाहिजे होता कारण तो पूर्वीचा संपला म्हणून, तो को टर्मिनस होता म्हणून. आपण फक्त या तीन गोष्टींकडे टेक्निकली पाहिलं पाहिजे. आणि माझ्या मते हे जर आपण टेक्निकली पाहिलं तर नवीन लॉ जो आहे, आपण जर असं म्हटलं की ठीक आहे आता सुप्रीम कोर्टाने जे रिन्युअल केलं होतं ते सेट असेड केलं आहे, म्हणजे थोडक्यात आज लीजेस रिन्यूड नाहीत, तर January 15 जो नवीन लॉ आला त्या लॉमध्ये मुख्य चेंजेस जे झालेत MMRD ॲक्टमध्ये ते एका संविधानात झालेले आहेत. ते 8 Section 8 जो आहे त्याचा, त्याच्यात झालेले आहेत. आणि ते जे झालेले आहेत त्याच्यात अतिशय क्लिअरली सांगण्यात आलं आहे की जी लीज आजपासून देण्यात येईल ती 50 वर्षाची असेल. जी लीज याच्यापूर्वी दिली गेली ती जरी 20 वर्षाची असली तरी ती 50 वर्षाची समजली जाईल, हे त्या लॉमध्ये आहे. तिसरं त्यांनी असं म्हटलं की ज्या लीजेस रिन्यू झालेल्या नाहीत, ज्या कॅटेगरीमध्ये आपल्या लीजेस मोडतात कारण त्या रिन्युअल सेट असाईड केलं आहे सुप्रीम कोर्टाने, त्यामुळे ज्या लीजेस रिन्यू झालेल्या नाहीत त्या March 2020 त्यांनी अगोदर असं लिहिलं आहे की ज्यांच्यामधनं ओर काढलं जातं आणि जे लगेच लोखंड काढण्याकरता म्हणून वापरलं जातं त्यांच्या लीजेस March 2030 व्हॅलिड आहेत. आणि ज्यांच्या कमर्शियल कारणाकरता वापरल्या जातात, म्हणजे ओर काढून जे विकतात आणि त्याचं लोखंड करत नाहीत, अशा ज्या लीजेस आहेत त्या March 2020 व्हॅलिड आहेत. हा लॉ आहे, म्हणजे मी बोलत नाही आहे, हा लॉ बोलतो आहे. तर ते जर रिन्यू करणार नसतील,
आम्ही रिन्यू झालेलं नाही आहे आता, त्यांनी ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने दिलं आहे, मग त्या लिझेस व्हॅलिड आहेत, मार्च 2020 व्हॅलिड आहेत. आणि त्या जर व्हॅलिड असतील तर तो ईसी सुद्धा व्हॅलिड आहे, कारण तो को टर्मिनस आहे. जर लिझेस टर्मिनेट झालेलं नाहीत तर तो ईसी जो आहे तो सुद्धा को टर्मिनस आहे, आणि त्यामुळे मार्च 2020 तो आहे. तेव्हा जे 15 मार्चपर्यंत तुम्ही बंद करा हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, ते माझ्या मते त्यांनी रिन्यूड केले जे लिझेस आहेत त्या रिन्युअल बंद करा. पण आता ते रिन्युअल हे केल्यामुळे ज्या लिझेस आता उघड्या पडल्या आहेत त्या ॲक्च्युली 2020 व्हॅलिड आहेत, आणि काही लिझेस तर त्यांचं ओर म्हणजे लोखंड बनवण्याकरता वापरतात, तेव्हा काही लिझेस तर मला वाटतं क्लेम करू शकतील 2030 सुद्धा. आय डो नॉट नो एक्झॅक्टली एक्झॅक्ट पोझिशन की कुठच्या माईनमधनं काय क्लेम करू शकतात, पण ज्यांचं ओर लोखंड बनतं त्या कॅप्टिव्ह म्हणून सुद्धा 2030 ते क्लेम करू शकतात. तुम्ही म्हणतात की सध्या बंद करायची काहीच आवश्यकता नाही, काहीच आवश्यकता नाही. तुम्ही सर वाटली कितीशी दशकां उद्योग पहिला उद्योगपती पहिल्यात आणि कायद्यातली स्थित्यंतर आणि बदलही पहिल्यात. आज तुम्ही ज्यांना ही पळतात परिस्थिती आणि गोयची परिस्थिती पळतात, तरी फ्रँकली तुमकं कसे दिसतं? आमदाराचे काम म्हणजे विधानसभेने उलोवपाचे आणि त्याचे उत्तर सरकारान दिवपाचे. पण आज उत्तर देणारं सांगाना परिस्थिती आम्ही जाणून मातशे वगी रावल्या. परंतु कितके दिस आम्ही वगी रावतले? हांगा 3 मंत्र्यांक नोमिनेट केल्ले आसा मुख्यमंत्र्यांनी, पण हे त्यांचे जे निर्णय असतील ते कितपत व्हॅलिड असतले कायदेशीर हांवें सांगू नजो. आमच्या संविधानान अशी तरतूद आसा काय हेचेर उहापोह जास्त करपाचो ना. पण सध्याची परिस्थिती अशी आसा, हांव ल्हानपणापासून मायनिंग एरियान वाडलो, थंयसर एका काळाक अशें आसलें की नुसती शेती हो वेवसाय आनी कांयच, आनी काजू वगैरे केन्ना पळोवंक गेलो जाल्यार काजूय ना, आंबेय ना. परिस्थिती पर्यावरणाक लागून बदलल्या, पण ते फक्त गोंयच्या पर्यावरणाक लागून बदलूंक ना, इट्स ऑल अलॉंग द कोस्ट ही परिस्थिती अशी आसा. रत्नागिरी काय मोठे मायनिंग चलना, थंय आंबे कमी आसात. आज सांगपाची गजाल म्हणजे जवळजवळ 60,000 लोक बेकार जाऊ शकतात, हे दे आर डायरेक्टली इम्प्लॉईड बाय द मायनिंग कंपनीज. आणि बदल आमचे हे कामगार नेत्यांनी सांगल्याप्रमाणे काही चहाची दुकानं असतात, काही इतर कामगार असतात, जवळजवळ 1,00,000 ते 1.5 लाख लोक बेकार पडू शकतात, त्यांना याचा फटको बसतो. चहाची हॉटेलं म्हणा किंवा कोण गोर गरीब विधवा बायलो सुद्धा जेवण पुरवतली. 4,000 ट्रक असतात ह्या भागात. अशा तऱ्हेन हो फटको आमच्या ह्या मायनिंगच्या एरियेन बसलाच. आज म्हाका दिसता 15 मार्च पासून सगळेंच बंद जालां. त्या भायर बार्जीस त्या बार्जीचेर काम करणारे हे सगळे बरेचशे सामान्य मनशाक हो फटको बसता. नुसते मायन ओनर्स तांकां इतको फटको बसचो ना, जे ओनर्स आसात तांकां ते भरपूर श्रीमंत आसात, पूण जे गोर गरीब आसात तांकां मार बसला. तेन्ना म्हाजें म्हणणें बदल आमचे कायदे पंडीत हांगा बसल्यात, रिव्ह्यू पिटिशन घालूंक गावता काय म्हणून सुप्रीम कोर्टान, आणि ते कित्याक घालूंक ना सरकारान? आज असो निर्णय घेऊ शकता काय सरकार?
हेचेर उहापोह जावंक जाय. विधानसभा आसलेले आमी काही प्रश्न विचारतले आसले. तुमकां कितें दिसता ह्या प्रश्ना खातीर सरकारान एक विधानसभेचे स्पेशल अधिवेशन आपोवपाची गरज आसा? जाय आपोवंक जाय हय, पूण आज अशें जालां उलोवनय आमी. परिस्थिती बिकट आसा, परंतु सेकंड इन कमांड कोण आसा तेणी तेजे कडेन चार्ज दिवंक जाय. आज कोणाचेरच विश्वास ना अशें जालां. आनी हे तीग जाणांक थंय बसयल्यात, पूण तांचो निर्णय कित पर्यंत वॅलीड आसा ही परिस्थिती केन्नाच हांवें पळोवंक ना गोंयांत. म्हाका जवळ जवळ 45-46 वर्सां जालीं ह्या राजकारणांत, पूण आज आमकां वगी बसचें पडटा कांय कारणास्त म्हणजे सगळें गोंय जाणा. परंतु कोणाचेर सगळ्यांनी विश्वास दवरूंक जाय. हांवें प्रश्न विचारपाची गरज ना, डायरेक्ट उत्तर दिवपाक स्टार्ट करपाचें. पयले सुवातेर सरकार म्हणून आनी चड करून ही जी कमिटी जाचो पावर कितें आसतलो आनी ताका कितले पर्यंत ताजी लिगल सँक्टिटी ह्या कमिटीचो आहा अशें बाब प्रताप सिंग राणेन डावट जो व्यक्त केला. तेच कमिटीचो मेंबर अशें म्हणून हांव आतां एक सांगूंक सोदतां. पयलें म्हणल्यार जी परिस्थिती आयल्या ही सरकारा खातीर येवंक ना. ही परिस्थिती एक सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटान गोंयच्या इकॉनॉमीचेर एक सर्जिकल स्ट्रायक केलो. आमी मानूंक जाय की मायनींग हें आमचे इकॉनॉमीची एक मेन स्ट्रीम आनी ताजेर जेन्ना सगळेंच एब्रप्टली बंद पडटा जाल्यार इतलो येदो व्हडलो रिपल इफेक्ट जाताच. आतां हो जाल्लो आहा हें सरकाराक खबर आहा, सरकाराक खबर आहा, सरकार इज सीज्ड ऑफ द मॅटर. पुणून रिव्ह्यू पिटिशन टाक करून 2 दिसांनी येतलें अशेंय वस्त ना, कित्याक आज देर आर सो मेनी रॅमिफिकेशन्स ऑफ अ सुप्रीम कोर्ट ऑर्डर ज्याच्या खातीर सरकार सेंट्रल गव्हर्मेंट आनी आतांचो हांगाचो गव्हर्मेंट आमी कायदे तज्ञा कडच्यान तांचे व्यूज घेतात. 90 दीस आसता एपील करपाक, सो वी आर वेल विदीन दॅट पिरियड अँड वी आर इन द प्रोसेस ऑफ कन्सल्टींग एवरी वन, इन्क्लुडींग द वर्कर्स युनियन, इन्क्लुडींग द एक्सपोर्टर्स, इन्क्लुडींग एक्सपोर्ट्स फ्रॉम आवर सायड, अँड वी आर अवेटींग दीस. खंयचोच सरकार हें जालां कित्याक, पयले सुवातेर जालां हें कित्याक रॅकलेस मायनींग जालें आनी रॅकलेस मायनिंगाच्या अगेन्स्ट एनवायरमेंटलिस्ट कोर्टान गेले. रॅकलेस मायनींग कोणाच्या वेळार जाल्लें? कोणाचो सरकार आशिल्लो तेन्ना? सरकार आशिल्लो काँग्रेसीचो. तांणी रॅकलेस मायनींग केल्ले लोक आज म्हणटात की बाबा आमी सोल्युशन मेळना म्हण, आमकां असेंब्लीन मेळपाचें म्हण. असेंब्लीन सोल्युशन ना हें. दीस इज व्हेरी क्लियरली अ सुप्रीम कोर्ट जजमेंट which has hit at the base of the crux of our economy. Now to find a way out, all of us need to unitedly find a way out. There are so many issues involved. Government is seized of the matter. We are well within our days of trying to find out a solution. I also believe that ki ami supreme court katta de kattach sarkar central government aje musun amka mhelyar khub ya sympathy aha. सरकार फ्रॉम पॉयंट ऑफ एक्सपोर्ट, त्या दिसा पयर कॉमर्स मिनिस्टर आयिल्लो हांगा, ताजे स्टँड आशिल्लो की एज एक्सपोर्ट द गव्हर्मेंट कॅन इंटरवीन टू सपोर्ट दीस एक्टिविटी. सो वी वॉन्ट रिझम्पशन ऑफ मायनींग एट द अर्लिएस्ट अँड देर आर सेवरल फॅक्टर्स इन्क्लुडींग द MMRD एक्ट एज पर 2015 विच सेज दॅट अप टू 2020 वॅलिडिटी आहा, पण दीस क्लॅरिफिकेशन नीड टू बी सॉर्ट फ्रॉम अ सुप्रीम कोर्ट जजमेंट. So review petition also goes to the same bench. There are so many factors. So हे सगळें पळोवन एक वस्त अशी आहा की एनवायरमेंटलिस्ट शिस्त सोदपाक गेल्ले, सुप्रीम कोर्टान शिस्तीचो ओवरडोज दिलो, सोमतोच बंदच कर म्हण उडयलें बरी शिस्त येतली म्हण. सो वेदर दीस इज द रायट वे ऑर वेदर दीस इज द रॉंग वे, वीथ ड्यू रिस्पेक्ट टू द सुप्रीम कोर्ट, दीस इज नॉट द रायट वे. बिकॉज वेन यू एब्रप्टली ब्रिंग समथींग टू अ स्टॉप अँड यू want to improve the situation, you cannot improve it, you are killing the industry. And the government is of this firm view, we are sympathetic totally to the mining affected people and we are doing all that, that is possible. एक जो मुद्दा पुती बाबान काढलो की सगळे बरे आहे, 90 दिसांचो टाईम असा, ह्या सगळ्या गजाली बरोबर आहात, पण एक गजाल जर कामगारांच्या दृष्टिकोनातल्या आणि एक सामान्य मनशाच्या दृष्टिकोनातल्या प्रश्न हो येता की ऑलरेडी रिट्रेंचमेंट खूप कडेन सुरू झाली,
की तुम्ही अजूनपर्यंत सरकार खंच असे एक डेफिनेटली सांगणार की बाबा चल आम्ही इतले टाइम दियात, आम्ही इतले टाइमा भीतर सोल्युशन काढतात. सरकार म्हणतात आम्ही काढतात काढतात काढतात. फ्रॉम इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू ताणी कितले दिस रावचे, फ्रॉम कामगार पॉईंट ऑफ व्ह्यू एकदा रिट्रेंचमेंट झाली की मागीर त्यो नोकरी परत इतलो काय किती फाली जरी तुम्ही किती केले झाल्यावर. मेसेज टू दोज हू आर रिट्रेंचिंग इज व्हेरी क्लियर की आता जर फाल्यां एक सरकारान असे दोरिया ऑर्डिनन्स काढले आणि ऑर्डिनन्स काढून मायनिंग इंडस्ट्री परती सुरुवात केली झाल्यार जे लोक रिट्रेंचमेंट करतात ते लोक बेनिफिट घेऊक असे ना असतले झाल्यार त्यांचे आम्ही त्यांना ईसीज आम्ही त्यांना दिवपा ना, त्यांना आम्ही चिमटो काढतले त्यांना. कित्याक तुमकां जर इतली रिस्पॉन्सिबिलिटी ना, इतले वर्सां तुम्ही जोडला आणि तीन महिने रावपाक जर दोन महिने रावपाक तुमकां जर पासियेंस ना झाल्यार यू आर नॉट वर्दी ऑफ बिंग इन बिझनेस इन गोवा. निलेश काब्राल हांगा आयल्यात बिफोर गोईंग टू हांव जस्ट प्रताप सिंग राणेक एकदां घेता आनी मागीर तुमच्या म्हणा. ताणें म्हळें की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन डिमांड्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेजर्स, सो त्यो तुमी समजून घेवच्यो. सरकाराचेर टिका करची पयली हें डायरेक्ट टिका करची न्ही अशें सुद्दां सरकाराचें म्हणणें. आम्ही सरकाराचेर टिका करची काय आनी कोणाचेर करची, निर्णय सुप्रीम कोर्टान दिला तेचेर रिव्ह्यू पिटिशन घाला म्हणून हांवें सांगलें. तुमकां जें दिसता तुमी चिमटे काडूंक बसल्यात जाल्यार कोण कोणाक चिमटे काडटलो तेन्ना नकळो, हांगा जनता बसलेली आसा, ही सगळी जनता पळयता. तेन्ना फुडले पांच पांच वर्सांनी इलेक्शन जाता हांगा, हेंय लक्षांत दवरात. बिफोर गोईंग टू दिलेश हांव येता तुमच्या. जस्ट म्हाका एक हें याद जाता की जेन्ना ताणी कायद्याचो विस्कटावणी केली आनी सांगलें की 2020 मेरेन ह्यो खाणी आसा तशी चलोवपा जाता म्हूण, तुमी अकस्मात तकली हालोवपाक लागले ना 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 म्हणून. बात ना, याचे कारण असे की सुप्रीम कोर्टान पहिलीचे इंटरिम जजमेंट त्याय तर त्यांच्यानी स्पष्ट सांगले की 2007 पासून एकही लीज एक्झिस्टन्सान ना. आता मदीं जे किती रिन्युअल झालं हो किती त्याच्या उपरांत कायदो आयलो, त्याच्या उपरांत कायदो येऊ ना, त्याच्या उपरांत हायकोर्टान इंटरव्हेन्शन केले गेले आणि त्यांच्यानी स्टॅम्प ड्युटी भरल्या म्हणून त्यांच्यानी ते रिन्यू करा म्हणून सांगले अंडर सेक्शन 8 सबसेक्शन 3. पण ते सेक्शन इज नॉट जनरलायझिंग स्पेसिफिकली वाय रिन्युअल इज वाय सायंटिफीक डेव्हलपमेंट ऑफ द मिनरल्स हे कित्या खातीर हे सगळे डिटेल IBM कडल्यान ते रेकॉर्ड करून घेवपाक जाय आणि त्याच्या नंतर रिन्यू करप. पण कसे झाले, हायकोर्टा कडल्यान सरळ ऑर्डर येली की ज्यांच्यानी स्टॅम्प ड्युटी भरल्या त्यांचे भरून उडया. आता जे किती येयले त्यांच्यानी ते हायकोर्टाची ऑर्डर सगळी स्क्रॅप केली आणि जे ऑर्डर पहिली दिली तीच मेंटेन केली. फक्त इन डिटेल गेले ते आणि त्यांच्यानी वाईट दिसता म्हाका सांगपाक की त्यांच्यानी सरळ म्हटले की मायन वायलांचो इंटरेस्ट प्रोटेक्ट करपा खातीर ह्या सरकारान ह्यो अशा प्रकारची स्टेप घेतली आणि कांयच केले ना. आता ह्या परिस्थितीक जेन्ना आम्ही असात आणि गेले एनवायरमेंटलिस्ट कोर्टात ही परिस्थिती आज आयली, आज तुम्ही लोकांक उपाय किती देतात? हे पळय हो सगळो जो उपाय असा ना, उपाय सोदप म्हणजे कसे झाला, प्रत्येक जण आता फ्रॅगमेंटेड विचार करतात. होलिस्टीक आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग आजच्या स्थितीचे ही अशी किद्या गेली हे कोणाक विचारपाचे, कोण म्हणतात कामगारांचेर येले, कोण म्हणतात हांव किदें म्हणटा, हांव इतकेच म्हणटा की तुमकां पाणी जाय काय खणी जाय हो माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दो आणि हांव त्याच्या खातीर सांगता. हांव साळावलीचेर 55% लोक अवलंबून असतात, भितर 4 खणी चालू असल्यो. त्या वेळाचेर CEC मनीस जेन्ना येयलो तो म्हणलो गॉड सेव द स्टेट, गॉड सेव द किंग जसे असले तसे गॉड सेव द स्टेट 55%. त्याच्यानंतर उपा खांडेपार चौपनान पोर्तुगीजांनी स्टार्ट केलो तो फोंड्या आणि याच्या खातीर 30% लोक त्याच्यावर अवलंबून असतात. त्याच्या कॅचमेंट एरियन 1 किलोमिटरान 20 मायनी असतात आणि CSEचो जर रिपोर्ट पळयलो जायत रिच लँड पुअर पीपल तर त्यांच्यानी सांगलेलं असा 1,01,240 tons इतके रिजेक्शन. ओके, आय थिंक दिस इज अ परफेक्ट नोट दॅट आय कॅन टेक निलेश काब्राल इन द डिबेट. पाणी काय खणी या मुद्द्यावेल्यान ताणी प्रश्न उपस्थित केला, यू रिप्लाय टू पळय. सी फॉर एवरीथींग एनवायरमेंट इज समथींग वेर डिस्टर्बन्स वील बी देअर वेन मायनिंग टर्म्स दॅट इज बट नॅचरल. इन शॉर्ट वॉट यू वॉन्ट टू से दॅट यू शूड नॉट डू मायनिंग, देन आय डोंट हॅव टू डू से. इफ यू आर सेईंग दॅट बोट शूड गो हँड इन हँड, देन बोट शूड गो हँड इन हँड. नाव तू पोवपाक गेल्यार सेलावली डन, ओपा डन, हांव आनी कितें, वी हॅव सो मेनी वॉटर बॉडीज नॉट ओनली देअर, एवरीवेअर वी हॅव वॉटर बॉडीज. सो इफ यू से दॅट यू देन यू शूड डायरेक्टली से दॅट यू शूड नॉट गो डू मायनिंग. But if you are going to say that hand in hand, environment, economic activities should go hand in hand, because today environment if we are going to protect, it is for the people also.
So I am not saying that environment should not be protected. Today I think Honorable ex-Chief Minister, who has been at the helm of affairs in political life for almost 50 years, he was also very instrumental in keeping 33% plus forest coverage in Goa. If you see the other states in India, where is that 33%? Today we have reached 36%. And my private forest man gatla. See, Vijay Baban sangla. See, today Ramesh Bab is doing his part of his work. We have to do our part of our work. Everybody does his own part of his work. So yes, environmental Ramesh Bab will feel that mining should not come only into Goa. Because he feels that everything should be protected. I agree, as environmentalist, he should do that. But let us see the economic activity of Goans and the people of Goa. See, this is very important also for people to survive. If we are saying prosperity, we have to keep things. Whatever the people who are there now, आता विजय बाबा सांगला की आम्ही we are working sincerely trying to find what is the solution. लोकांनी तुमच्या विश्वासाचेर ना बासियस काढजे. विश्वास आम्ही पण आता हो गव्हर्नमेंटचा विषय ना हो सुप्रीम कोर्टाचा विषय आणि 2014 मगा असता ग्रांट फ्रेश रिलीज ऑफ ग्रांट यू कॅन सी द वर्डिंग फ्रेश रिलीज ऑफ ग्रांट आता तेजेर तो आता पटनायकन फ्रेश लीज ऑफ गांड किती दिलो कोणाक खबर व्हॉट वॉज इन मिनिंग आणि आता 2018 फेब्रुवारी 8 तारखे ही इज मेन्शनिंग अबाउट डॅट 2014 जजमेंट सी ही इज इंटरप्रेटिंग दॅट जजमेंट देन हू हॅव टेकन द जजमेंट नेवर इंटरप्रेटेड फ्रेश लीज ऑफ ग्रांड कॅन बी एनिथिंग इट कॅन बी रिन्युअल कॅन बी एनिथिंग इट इज फॉर अस टू नो दॅट इज अप टू हिम आय विल टेल यू वन थिंग व्हेरी शॉर्टली की वी आर द गव्हर्नमेंट प्रेझेंट गव्हर्नमेंट अलॉंग विथ आवर पार्टी वी आर फोकसिंग ऑन ट्राईंग टू फाईंड अ एमिकेबल सोल्युशन एज विजय हॅज सेड वी आर नॉट गोईंग ऑन पिगी बँक आय ओनली रिक्वेस्टेड येस्टरडे ऑल्सो हॅव रिक्वेस्टेड दॅट प्लीज गिव अस अनदर 2 मंथ्स टिल मे लेट अस सी इफ वी कॅन डू समथिंग इफ नॉट देन वी हॅव टू गो अहेड इन अदर वे पण राईट नाव आय डोंट सी एज विजय हॅज सेड दॅट यू डोंट हॅव पेशन्स फॉर 2-3 मंथ्स इतले वर्ष तुम्ही मायनिंग चलेले अरे 2 महिने 5 तास काढा मरे सगळे आता फक्त धमकायता आम्ही लोकांक काढले हे सारखे नाही तुमकां दिसता कारण तुमचो पॉईंट जो असा तो रमेश बाब तर सरळ डिस्प्यूट करता आणि एक दुसरे वटेच्यान एक मायनिंग कंपन्यांचो प्रश्न असा की कितले दीस पासियस काढप आणि कसले विश्वासाचेर पासियस काढप तुम्ही या दोन्ही प्रश्नाकडे कसे पळता मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन दिला आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण काही जात नाही आहे जर आपण माईन्स सुरू ठेवल्या अंडर 8(6)A जर 2020 सुरू ठेवल्या तर काहीही आपण सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध जात नाही आहे आणि जर आपण गेलो असं वाटलं तर लेट सुप्रीम कोर्ट स्टॉप ना आत्ता तुम्ही बंद का ठेवताय माईन्स म्हणजे लेट सुप्रीम कोर्ट कम अगेन अँड स्टॉप आपण काही म्हणजे त्याच्यात इल्लिगल आज कोणालाही मी म्हटलं पहिल्यांदाच सुरुवात केली सुप्रीम कोर्टाने कोणालाही चोर म्हटलेलं नाही सुप्रीम कोर्टाने आणि आपण पर्यावरण वगैरे बोलतो आज ऑस्ट्रेलियामध्ये 2000 मीटर खालपर्यंत पाणी काढतात आणि वरती त्यांची द्राक्षाची बाग आणि त्यांच्या वाईन्स आम्ही पितो म्हणजे बरेच पैसे देऊन तर म्हणजे एवढं सगळं चालू असताना इथं पाण्यात एवढं पाणी असताना आम्ही एवढे का म्हणजे पाणी की खाणी हा प्रश्न गोव्यात का येतो आहे मला कळत नाही म्हणजे आज त्यांनी सांगितलं आपले काबराल बाब हॅज सेड की एवढं फॉरेस्ट कव्हर कुठंच नाही आपल्याकडं 60% फॉरेस्ट कव्हर आहे शेजारच्या महाराष्ट्रात 17% फॉरेस्ट कव्हर आहे फक्त इकडच्या कर्नाटकात 22% फॉरेस्ट कव्हर आहे फक्त आमच्याकडे 60% आहे असं सगळं असताना आमची पूर्ण एरिया जर म्हटलं बघितलं तर 3700 स्क्वेअर किलोमीटर्स आणि सगळ्या मिळून आत्ता खाणी किती चालू होत्या तर 37 लीजेस चालू होत्या 37 लीजेस म्हणजे 37 स्क्वेअर किलोमीटर्स म्हणजे 1% म्हणजे आपण जो बघितलं 2 बेडरूमचा जो आपला फ्लॅट असतो 100 स्क्वेअर मीटर्सचा त्यातलं जर 1 सिंक असतं त्या सिंक एवढ्या एरियात जर मायनिंग केलं तर पूर्ण फ्लॅटमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम होतो आहे आय डोंट नो प्रदीपा खूप इंटरेस्टिंग पॉईंट केला तुम्ही कशी तुमची अपेक्षा किती आहात तुमच्या सरकाराकडच्या अपेक्षा किती आहात फक्त रिझम्पशन ऑफ मायनिंग म्हणायचे ते ब्रॉड सारखे स्टेटमेंट जातात तुमकां किती दिसता तुमकां रिव्ह्यू पिटिशन घालचे दिसता ऑर्डिनन्स काढचे दिसता किती करचे दिसतं आता तर सरकार तर सगळं चिमटी काढपाची सुद्धा भाषा उलयता कॅटेगरिकली सांगतो जजमेंट पॉईंट टू
सारखे ऐकून घ्या. द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ गोवा वॉज नॉट अंडर एनी कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन्स टू ग्रँट फ्रेश मायनिंग लीज थ्रू द प्रोसेस ऑफ कॉम्पिटिटिव्ह बिडिंग ऑर ऑक्शन. हे झाले क्लिअर. त्याच्यानंतर 2012 प्रेसिडेन्शियल रेफरन्स असा एक मायनिंगचे, तातूंत खंयच ऑप्शन आणि काय म्हटलें ना. सरकारान जर आज कितें करपाक जाय, रिव्ह्यू पेटिशन सुद्धा एज पर माय व्यू रिव्ह्यू पेटिशन सुद्धा घालपाची गरज आसता. सरकारान प्रोसेस जी आसा ती तांकां अशें दिसता की 2000 इंटरप्रिटेशन हांव वचना, आमकां मायनींग सुरू जाल्लें जाय. तें इंटरप्रिटेशन न वयता फ्रेश लीज जर ग्रँट करपाक जाय, लेट गव्हर्नमेंट स्टार्ट द फ्रेश लीज प्रोसेस. आणि ती ऑप्शन न्ही, हे सेक्शन क्लॉज 2 ऑफ द ऑर्डर जी आसा ती क्लियर आसा. इट इज नॉट अंडर कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन्स, क्लियर आसा. तुम्ही तुमचा मुद्दा सांगातच. दुसरा मुद्दा आता ताणी काढला की सगळेजण सध्याक एक सध्या ऑप्शनचे भुरळ पडल्या. सध्या ऑप्शन हे कितले प्रॅक्टिकल आणि ताका लागून खरेच गोयचो आणि गोयच्या समाजाचा फायदा जातलो काय कितें, हे दोन मुद्द्यांचे त्याच्याकडे वयता हांव. पण हांव आता एनवायरमेंट म्हणून जे करताना सुप्रीम कोर्टानच जे पेज नंबर 96-97 सांगलेले असा ते, दीस हॅज लेड टू मॅसिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन ऑल इकोसिस्टम्स लिडिंग टू एनहान्स्ड एअर वॉटर अँड सॉईल पोल्युशन अफेक्टिंग क्वालिटी ऑफ लाईफ अक्रॉस गोवा. हे सुप्रीम कोर्टाचे तमिळनाडू वर कर्नाटका झगडे जाता. याचा अर्थ म्हणजे आमच्याकडे तसेच घडचे. माझे म्हणजे असे की माझी आयडेंटिटी, माझी आयडेंटिटी गोवा म्हणून वेगळी दोरपाक जाय म्हाका. कारण असे असा की अरेबियन समुद्र ते वेस्टर्न घाट पर्यंत फक्त 45 किलोमीटरचो पट्टो. त्यामुळे इव्हन काँग्रेसची जयंती नटराजन येली त्यांना हायेन तिका स्पष्ट सांगले, तुमका कितले जाय तितक्यो मायनिंग लिजीज स्टफ करा आणि एकदा काबार करपाचे असं गोवा काबार करा. हायटाईट वयता 40 किलोमीटर भितर हायटाईट. गव्हर्नमेंट ऑल्सो ऑन दॅट मॅटर सुप्रीम कोर्ट सगळे जण म्हणतात की गव्हर्नमेंटाक खूप फायदो जातलो, गव्हर्नमेंटाक खूप फायदो जातलो. खरंच फायदो जातलो, प्रॅक्टिकल असा हे प्रॅक्टिकल असा काय ना ते गव्हर्नमेंटार पळोवपाक जाय. आतापर्यंत जे सुप्रीम कोर्टा पर्यंत वचून जे जजमेंट येयले ना, एका गव्हर्नमेंटान जर प्रॅक्टिकल अप्रोच धरून केले जायत इतके परिस्थिती येवची नासली. 1970 ऑप्शन प्रॅक्टिकल काय इम्प्रॅक्टिकल? ऑप्शन प्रॅक्टिकली जाऊ शकता जर गव्हर्नमेंट प्रामाणिक असा जायत जाल्या, आणि ऑप्शन इम्प्रॅक्टिकली जाऊ शकता गव्हर्नमेंट अप्रामाणिक असा. कसे ते सांगता कळे न. समजा चौक जण बिडर्स असतात, तिथल्या त्यांच्यानी भीतरच मॅनेज केले असतात. हे बिडींग जे असा ना ते तू तुझ्या याचे घेऊपाचे. हे सांगता ना ही ऑप्शनाचे किती झालं ते खबर असा म्हाका. फाटल्या एका ते सांगताले किती, ह्या एका दोन तू मायनींग घे, फुडल्या एका तू ऑप्शन करू नका. आता जर इतके सगळे रामायण घडूंक शकता गोयच्या मायनिंगात, आता दुसरे सांगता. आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा असे म्हणना खैसरच की ऑप्शनच जावपाक जाय, आणि आर्टिकल 14 कोट करता ते कळे. पण आणि सगळे रिसोर्सीस गुड फॉर अँड वेलफेअर ऑफ द पीपल ऑफ गोवा ते सगळं सांगता. आणि जर तसे जर झाले ना जायत, इंटरेस्टिंग वर्ड भीतर वापरला, रॅथ ऑफ आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्युशन हो शब्द वापरला, हे लक्षात घेऊपा जाय. सो तुम्ही ऑप्शनही फिक्स करतले आणि खरंच ऑप्शन तुम कित दिसता ऑप्शन करप फायदेशीर दादा? एक नुकसान कन्सेप्ट तुम्ही एक स्टेटमेंट केले म्हाका याद जाता, असली जर ऑप्शन करून जर कोण येऊपा लागले जाल्यार गोंया भितर गँग्स ऑफ वसेपूर सुरू जातले म्हणून. एक माझो पर्सनल व्ह्यू की गोंयच्यो मायनी गोंयकारांच्या हातात असपाक जाय. गोंयकार म्हणल्यार गोंयचो वर्कर, गोंयकार म्हणल्यार गोंयचो लीज होल्डर, निलेश म्हणटा त्या भशेन सगळे गोंयकाराचेच बेनिफीट गोंयच्या मायनींतल्यान जावंक जाय. आतां हाजेर दुसरो इश्यू येता की रिसोर्साचो मॅक्झिमम आउटपूट सरकाराक कसो मेळटलो आनी लोकांक ताजो कसो फायदो जातलो. ताजे खातीर कॉम्पिटिशन कमिशन गायडलायन्स आहा, ऑप्शन जावंक जाय, वॉटएवर टेंडर जावंक जाय, दॅट देर शूड बी कॉम्पिटिशन. आतां कॉम्पिटिशन बी सगळें बरें आहा, इवेंच्युअली वी हॅव टू सी द इंट्रस्ट ऑफ द पिपल ऑफ द स्टेट. लोकांचो फायदो खंय चड जातलो हाजेर सरकारान विचार करूंक जाय. पूण आतां एट दीस जंक्चर आय थिंक ऑप्शन ऑर द रूट इज नॉट टू बी डिस्कस्ड. वी आर इन अ पोझिशन वेर वी हॅव टू थिंक अबाउट रिझम्पशन ऑफ द एक्टिविटी.
which has been suddenly brought to a halt. Even mining closure, प्लॅन करपाक तांकां 6 महिने दितात कायद्या प्रमाणे, तो 6 महिने दिवंकूच ना कोणें. 8 फेब्रुवारीक तूं सांगता की 15 मार्चाक बंद कर, कितें आशिल्लें अशें 15 मार्चाक? सो यू डोंट अंडरस्टँड द लॉजीक बिहायंड द ऑर्डर. वाय नॉट 31st of March? दॅट वूड हॅव बीन फायनान्शियल इयर एंड. वाय नॉट द नेक्स्ट सिझन? बिकॉज एटलिस्ट दे हॅव टू वर्क टू अ बिझनेस प्लॅन. दे कॅनॉट बी टोल्ड टू जस्ट स्टॉप. And there will be huge environmental impact also of this closure. Environmental impact is that once the rains come, magi tancho closure plan also mining company ni implement karu na, tenna javche na, tenna amche catchment area ni e javche na, pollution javche na, mati bidar ochche na, tatun it will not go into opa or it will not go into salavle. So these things are also there. By and large, this is a knee jerk reaction. And we have to find a way out for this knee-jerk reaction, okay, which has come as a result of a Supreme Court order. Okay. And the Supreme Court order has come because of reckless mining during the Congress tenure. Okay. So let us assume responsibility, okay, for everything. I'll just take Rane Baba on this. I want to put the record straight. Yeah. Let us go. Itihas munta ha. And Rane Baba saglang amche parat chod itihas tanka khabar ha. सगळ्यांक खबर आहा की मायनिंगाचे जेन्ना लोकांक राग येवपाक लागलो, जेन्ना जामावलेचे गुलालाक पर्रीकार गेलो, तेन्ना ताणें म्हणलें की गुलालाक आनी येवपाची गरज आसा, हांगा मायनिंगाचे धुल्लानूच कळ्ळें म्हण तुजो गुलाल जालो म्हण आपलो. हो तेन्ना कोण चलयताले? सरकार कोण चलयताले? यू वॉन्ट टू पूट द रिकॉर्ड स्ट्रेट. इट इज ऑल रायट कितें उलोवपाक, हांवूय विरोधान आसा आतां सद्या, आनी हांवें सगळें पळयलां. जॅक सिकेर आनी भाऊसाहेब बांदोडकर, तेन्ना भाऊसाहेब बांदोडकर एक मायन ओनर आसले आनी ते गोंयचे राज्य चलयताले. आज तेंचो पुतळो आमी उबो केला. त्या मनशान मायन चलयली, तश्योच मायनी बरेचशा लोकांनी चलयल्या, साळगांवकर म्हणा, व्ही एम साळगांवकर म्हणा, डॅम्पे म्हणा, सगळ्यांनी, आमचे गोंयकार आसले ते, तेंच्यांनी गोंयकारांचें नुकसान करूंक ना. आज बरीचशी जनता आमच्या भागांत वयर सरल्या त्या मायनिंगाक लागून. तेन्ना आंत्रप्रनर्स म्हणून नासले पोर्तुगीज टायमाक. दामोदर मंगलजी खंयच्यान आयलो, आफ्रिकेच्यान काय खंय, तेणी तो इतको सादो मनीस की हांवें ताका तें इंटरनॅशनल काय कितें आमचे हांगा तेची बिल्डींग आसा मंगलजीची, थंय तो फुटपाथचेर बसतालो केन्ना केन्ना, हांवें स्वता पळयला. सादो मनीस, पूण तेणी आज मायनींग बऱ्या भशेन चलयलें. आतां एक लक्षांत दवरा, फॉरेस्ट फॉरेस्ट आमी म्हणटा, फॉरेस्ट इज अ रिन्युएबल रिसोर्स. आय हॅव बीन अ चीफ मिनिस्टर एन अ फॉरेस्ट मिनिस्टर फॉर नियरली 25 इयर्स. इट इज अ रिन्युएबल रिसोर्स. आमी झाडां कापलीं जाल्यार परत ती रोवंक गावता आनी ती येता. आमच्या गोंयांत पावस प्रेसिपिटेशन इतकें जाता, 10,000 मिलियन क्युबीक मिटर्स इतकें, एन्ड ओन्ली 10% कॅन बी इम्पाउंडेड, बाकी सगळें समुद्रान वयता. सो तुमकां ऑप्शनाचेर कितें दिसता? ऑप्शन हें प्रॅक्टिकल ऑप्शन आतां आनी एक वर्स वयतलें, 2 वर्सां वयतलीं, ते अदानी बदानी कोण कोण येतले जाणा, पूण आमकां गोंयकार गावचे ना. आनी ते खंयचे कोण लोक हाडटी मायन सांगून हांव एकूच सांगूंक सोदता. सी ऑक्शन मे बी द वॉट एवर रिजन, बट सायबान सांगलेले भशेन, सी ऑक्शन देर वॉज ऑलवेज अ कंटेन्शन दॅट गोवन मायन ओनर्स डोंट वॉन्ट टू गीव दे आर मटेरियल टू द प्लांट मील ओनर्स JSW. जेन्ना 2012 जेन्ना मायनींग बंद जालें आनी आख्खो गोंयचो ओर सीज केलो गोवर्मेंटान, ऑप्शन चालू केलें ऑफ ओर. आतां रमेश बाबान एलिगेशन केलां की सेट केलां. अरे फाल्यां हेंय ऑप्शन केलें, सेट केलें म्हणटलें, पण कितें एक्च्युली करपाचें? अरे ऑप्शन प्रोसेस इज अ ओपन प्रोसेस, एनीबडी कॅन कम एंड बीड. आय रिमेंबर दॅन प्लांट ओनर्स म्हणजे कोण JSW, कोण अडानी, कोण कोण स्टील माल मील आहा म्हणटाले, गोंयचो ओर आमकां दिना. जेन्ना ऑप्शन प्रोसेस चालू, JSW हॅज बीड ओनली फॉर 3 लॅक टन्स ऑर 4 लॅक टन्स. Then there were millions of tons which were there for auction. So, tenka khabar hai goincho ore is not suitable for their plant.
and if they have to take own ore, it is like changing their plant specifications. That is why they never bid in the auction. And they took 4 lakh tons or 5 lakh tons and that was it. आणि दुसरी गोष्ट जी असा ज्यांना ऑप्शन आम्ही म्हणता ॲज रमेश बाब आता डेलिगेशन करपा लागलो ऑप्शन करता त्यांना की असे जावपाक शकता तर किती करप म्हणजे हो विषय म्हणजे आय विल जस्ट की मला 3 मिनटां विदाउट इंटरप्शन उलयता. पहिली सुवातेर वी हॅव टू अंडरस्टँड डॅट ॲज सर सेड प्रताप सिंग राणे बाबान सांगला की गोवा इज अ पॉक्युलर स्टेट इट वॉज अंडर पोर्चुगीज कन्सेशन अँड ऑल दीज कन्सेशन्स वेर गिवन इन 1906 अँड इवन दो इन 1961 इन 62 पार्लमेंटान परतून परतून सांगता इन 62 पार्लमेंट देर वॉज अ बील पास बाय द पार्लमेंट डॅन सेईंग दॅट वॉट एवर लॉज आर इन फोर्स फॉर इंडिया अँड दे विल बी इम्प्लिमेंटेड इन गोवा. MMDR also was implemented in Goa, but it did not, MMDR did not have concession kashe kaadpache MMDR an bidar nashille mun to 1961 an up to 87 pasun tashe chalu urle. Actually MMDR jar 87 an 62 an chalu zallo tar 10 varshani taka first renewal second renewal third renewal ashe jatale. So why did not MMDR act come into Goa is because of a simple reason, because the MMDR act did not have provisions in the act where concessions were withdrawn. This is very clear, I think, want to tell people of Goa. And that is why in 87, Parliament brought an act of Goa Abolishing to Concession Act. It was a single act for the state of Goa. This everybody has to understand. So what is the contention now? What my contention is there? Is 87 and jana war act allo. So it should come in implementation. Jana first grant jata, it should be 87. First lease grant jata. In 50 years from 87. 87 jar chalu jale, then automatically kide MMDR act hato, Goyan 87 chalu jata. The first grant of lease should be automatically for 50 years. At least 2037 person, we can continue. But for all this, I am very, very clear that all the leaseholders whom we call and whom who they say as mine owners, they should first stop retrenching people. Okay. This is my only thing. Haan, yaad, ajir, break geta. Break out prant, amchi mankar audience asa, we'll open it for them. Questions get lemme. Quiz wat naka 2 minta vita pradeta. परत एक फावट येवकार तुमकां. आमचे मुखार ऑडियन्स आसा आनी म्हाका दिसता तांच्या मनाक खूब प्रश्न आसतले. आमी वन बाय वन घेवया आनी तुमचो प्रश्न विचारतना जस्ट तुमचे नाव सांगात आनी प्रश्न कोणाक तोय सांगात. माय क्वेश्चन टू एनवायरमेंटलिस्ट रमेश सर. माय सेल्फ रिद्धी. सर, यू हॅव सेड दॅट वॉटर बॉडीज आर पॉल्युटेड बाय मायनिंग, बट आय फील दॅट वॉटर बॉडीज आर ऑल्सो पॉल्युटेड बाय द केमिकल इंडस्ट्री. सो वॉट इज एनवायरमेंटलिस्ट स्टँड इन दॅट वे? That is a good questions, but I think that I have got my presentation of 1.5 hours, which is mainly on the water bodies contaminated due to mining. What I said is exactly, there is no one who could stop 4 operating mining within the Saravali Dam. That at least you understand. You understand, you swallow the point that Saravali Dam is affected because of mining. MN content is too high as per the report of the Goa Pollution Control Board and dangerous to consume. Same is the case with OPA. Naphtha turbidity unit is only 200%, which can be filtered, which goes in the rainy season to 1,500, which is beyond filtration capacity of the plant. Now what should we do then? If you go to Shirgaon, there are 76 wells which are dry. If you go to Pisurle, there are 80 wells which are dry. On micro level, if you go, wherever there are mines, and let me tell you, as it is rightly said, 1906 concessions were granted. It was absolutely manual operations. Bullock cart used to carry it. Spade and pickaxe used to carry digging. What is the condition of the whole digging excavation process now? It is mammoth, and that is creating the whole lot of problem to all. माझे नाव शायनी नायक. आता सगळेजण म्हणतात की मायनिंग स्टॉप झाले, ॲग्रिकल्चर इज द बेस्ट ऑप्शन. सो ॲग्रिकल्चर वी कॅन डिप्लॉय अनएज्युकेटेड ऑर लेस एज्युकेटेड ॲग्रिकल्चर करपाक, बट वॉट अबाउट द हायली एज्युकेटेड पीपल हू आर इन मायनिंग बिजनस? सो तांकां लागून ॲग्रिकल्चरान फुडें वचपाक गोवा डजंट हॅव दॅट मच स्कोप to excel in agriculture. So what is the stand? सरकार म्हणटा तो बहुजना खातीर आसता. सर्वसामान्य मनीस हायली एज्युकेटेड नसता. सर्वसामान्य जे आमी चित्तात, सर्वसामान्य जेन्ना 5 तालुक्यांतले मायनिंगान इनवॉल्व आहात म्हणून
बाब राणेन बजून सांगला आणि नंबर दिल्यात कितले लोक इन्वॉल्डा चढ विचार असता सर्वसामान्याचेर. सो सर्वसामान्य जर मायनिंग ॲक्टिव्हिटी नाशिल्लो एज अ लेबरर एज अ ऑपरेटर एज अ वॉट एवर ही शूड ट्राय टू स्विच ओवर वन डोर क्लोजीस वी शूड ट्राय टू ओपन अनदर डोर फॉर दीस पर्सन हू इज अफेक्टेड दीस इज अवर एंडिवर. नाव ऑल्टरनेटिव्स कॅन ऑल्सो बी लुक्ड ॲट बाय हायली एज्युकेटेड पीपल. देर आर हायली एज्युकेटेड पीपल हू हॅव गॉन इन टू फार्मिंग अँड हू आर प्रॅक्टिसिंग फार्मर मिस्टर राणे बिंग वन ऑफ देम. He is a management American returnee who is doing good farming there. So it's not that educated people can't do farming. But the point is, our focus is on the common man. And the common man is an average educated person. Maybe even less educated person. I tumko a prashna mag vicharpakat jay. Agriculture and tumko farminga bitale tumche interest and experience doni pon. Agriculture, agriculture muntat. Agriculture o paryay javpak shakta. खरंच जाऊ शकतं लिटरली वेन द मास इज सो ह्यूज. ॲग्रिकल्चर बाय इट सेल्फ अलोन मे नॉट बी इनफ. टुडे अवर लिव्हिंग से स्टँडर्ड्स हॅव गॉन अप. यू मस्ट हॅव अ कार. इफ यू गो इन टू माय कॉन्स्टिट्युएन्सी ऑर एनी अदर एरिया इन दिस मायनिंग एरिया नोबडी इज वॉकिंग ऑन द रोड आयदर एज अ टू व्हीलर ऑर अ फोर व्हीलर. तुम्ही आमच्या त्या वाटेन जर यशस झाल्या प्रत्येक घराच्या दारांत एक गाडी दिसता. आज राहणीमान सुधारलेलो आसा लोकांचो पूण ते शेती करतात काही कामही करतात. यू कॅनॉट टोटली डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर. आज आय वॉन्ट टू आस्क रमेश सर वॉट डू यू प्रपोज हाऊ कॅन एन्व्हायरमेंट अँड मायनिंग को एक्झिस्ट. लाईक what is your take on the solutions? You are just stating out facts, but what is the actual solution to it? Start telling you right from the day one before starting this kind of a activity, I sent a message to all the mining companies. Let us have across the table a discussion to come out with a better options. Right now, sir said about Australia something. The same manner we can do it. We can do lot many things. We can preserve the groundwater. We can preserve the forest. We can take a very radical approach to transportation on the road so that there is no traffic jam, no accident, no air pollution. माझे नाव सुहेल नरेकर. माझा क्वेश्चन आहे साहेब विजय सरदेसाहेब. तुम्ही जाणात माईन बंद झाल्याने आमका घरा बसेला. आज आम्ही समज लोकल एमडी वाचतं झाल्यावर ते म्हणतात तुम्ही काहीच विनाका आमचा फुल सपोर्ट असा. आजही तुम्ही तेच सांगला या डिबेटीन की आमचा तुमका फुल सपोर्ट असा. हो फुल सपोर्ट म्हणल्यार किरें गव्हर्नमेंटान हाजे विशयी कंपनी किरें नोटिसीस धाडल्यात जाल्यार फक्त तोंडीनीच असा हाजे स्पश्टीकरण घेऊचे. खंयच्या कंपनीक नोटिसी धाडया म्हण तू ना रिट्रेंचमेंटा खातीर उलयता तू. हांवें आतां चिमटो काडटा म्हणलो तर बाब राणे कितलो दुखलो. चिमटोच म्हणलो नोटिसी आनी खंयच्यो धाड म्हणटा तू. अरे एक हे हा की सरकार इज सरकार गोंयकारांचो. तू जितलो गोंयकार तितलो तो मायनोनरूय गोंयकार. ताकाय काळीज आसचें म्हळ्यार लीज होल्डराकूय काळीज आसचें कित्याक ताणें इतल्या वर्सां जोडिल्लें आसा. आनी आमकां अशें दिसता की तूं आनी जोड पूण लोकांक राख. हें करपाक एक टायम लागता. टायम इतल्या खातीर लागता कित्याक हातूंत सुप्रीम कोर्ट इनवॉल्व्ड आसा. सरकाराच्यान सुप्रीम कोर्टाक बायपास करून एक्शन स्टार्ट करूंक जाता म्हणटा हांव मताचो न्ही. कित्याक हांगा इवन ओर विच वॉज रॉयल्टी पेड ओर ताजो ट्रान्सपोर्टेशन बंद केलें. मागीर सुप्रीम कोर्टाच्यान क्लॅरिफिकेशन हाडटकच तें ट्रान्सपोर्टेशन सुरवात जाल्लें आसा. आज आमी दुसरें एफिडेविट घालतात आनी डिफायन करून म्हळ्यार हांगा जाल्लें कितें आसा. जस्ट लायक द मायनींग इंडस्ट्री देर इज ऑल्सो एन एनवायरमेंट इंडस्ट्री आतां जाल्ली आहा. बिल्डींग इंडस्ट्री एक्टिविस्ट इंडस्ट्री ना ती एक्टिविजम ऑल्सो हॅज टू को एग्जिस्ट वीथ द इंडस्ट्री. नाजाल्यार हें कितें जालां आज जो मनीस मायनींग बंद उडयलो म्हणटा तो इमिजिएटली म्हणटा हें बंद करया रियल इस्टेट बंद करया डिवलॉपमेंटूच बंद करया गोंयचो. पयलीं आमी बैलगाड्याचेर जर गेले जाल्यार आमी सगळें हें आसपाचें म्हणून. बट डू यू वॉन्ट टू डू दॅट. आर यू वॉन्टींग टू गो फॉरवर्ड ऑर नॉट. एन्ड इफ यू वॉन्ट टू गो फॉरवर्ड there has to be something which is sustainable. Now to find that balance between industry and environment,
द गव्हर्नमेंट इज इन्वॉल्व्ड इन इट. गव्हर्नमेंट ऑल्सो वॉन्ट्स द बॅलन्सिंग सस्टेनेबल मायनिंग जावचे आम्ही मताचे. इंटर जनरेशनल इक्विटी म्हणटात पण अशी ताजे मताचे आम्ही. पण हे सगळे करतले जाल्यार फर्स्ट वी हॅव टू टॅकल द सुप्रीम कोर्ट. दॅट इज वाय वी हॅव टू टॅल यू दॅट आम्ही तुमचे बरोबर आसा ना म्हणून केन्ना कळटले. कांयच जर केलें ना हे 90 दिसांनी भजी भासली ओग्गी बसले जाल्यार तुज्यान म्हणू येता 90 दिसांचे मागीर की तुमी नाशिल्लेच म्हणून आमकां कॅट केले म्हणून. इन दीस इंटरिम पिरियड यू डोंट डाउट अस. दीस इज वॉट इज माय रिक्वेस्ट. निलेश आसा मागीर कितले आसात ना पळय आतां कितें जालां म्हाका सर आय क्लॅरिफाय टू हिम पळय कितें आहा स्टेट गोवर्मेंट आर वी विजय भाय मिनिस्टर हांव एम एल ए वी आर दीस इज अ गोवर्मेंट. कनकरंट लिस्ट एंड नॉन कनकरंट लिस्ट आसता इन द कॉन्स्टिट्युशन. मायनींग इज वन सब्जेक्ट इट इज अ नॉन कनकरंट लिस्ट ऑफ द स्टेट इट इज अ सेंट्रल सब्जेक्ट. सो आमचो रूल जो आसा आतां तुमी पळयतले हांव आतां उलयतां स्पश्ट 1906 कन्सेशन जे अफ्रामेंत हे ते सगळे आशिल्ले मॅनिफेस्ट आमी आसतले तुमी आमी गेल्या वर्सा लँडाचे लँड ते प्रॉब्लम आशिल्ले खूब जाणांचे अफ्रामेंताचे प्रॉब्लम आशिल्ले. गेले पाशी रवी रोहन बाबान ते बील पास करून 5 रुपया पर स्क्वेअर मिटर जागो विकतले जेंकां अफ्रामेंट आसा. हे आमचे गोंयकारा हातीन जे स्टेट गव्हर्मेंटाचे डिसिजन घेतले कोणाक त्रास जातले ते आमी सॉल्व केले. आतां होच कन्सेशन 1906 पुर्तुगेजान दिल्लो हे कन्सेशनां गोंयचे मायनिंगाचे आसा ते आमचे स्टेट गव्हर्मेंटा कडेन ना ते सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन आसा. सो आमी पॉझिटीव विजयबा म्हणटा पॉझिटीव म्हणल्यार आमी प्रयत्न करता की आतां गोंय देश जाल्ले आसा आमचे आमदार जर 40 जाल्ले एम पी दोनूच आसा आनी एक राज्यसभा 3 म्हणजे आतां सेंट्रल गव्हर्मेंट बी जे पी जाल्ल्या कारणान आनी स्टेट गव्हर्मेंट हेडीड बाय बी जे पी जाल्ल्या कारणान इवन दो इट्स नॉट अ फुल्ली बी जे पी गव्हर्मेंट वी आर कंटिन्युअसली फॉलोईंग विथ द सेंट्रल गव्हर्मेंट. दॅट इज वॉट मिस्टर विजय वॉज टेलिंग टू टेल यू की वी आर ट्राईंग अँड पॉझिटीव वायब्स आर कमिंग. जसे हांवें सांगले पॉझिटीव वायब्स आर कमिंग दॅट इज वाय वी आर टेलिंग द मायन ओनर्स हुम दे देम सेल्फ कॉल वी कॉल देम लीज होल्डर्स टू कंटिन्यू फॉर एटलीस्ट नेक्स्ट 2 मंथ्स बिकॉज समथींग पॉझिटीव वील कम. तुम्ही म्हटल्या पयर कितले बेगीन जावंक शकता आमचे कडेन आशिल्ले जाल्यार आमी फाल्यां करताले. हांव डायरेक्ट सांगता तुका फाल्यां जाताले आमचे कडेन पूण आमी सोल्युशन फाल्यां हाडटाले. पूण आमचे कडेन डायरेक्ट तेन्ना आतां नॅशनलाक जेन्ना वयता दे हॅव टू सी द नॅशनल इम्पॅक्ट ऑफ द पॉलिसी वॉट डे टू गोंय येता मायनींग फक्त गोंयानूच ना बाकीचे खुबशे स्टेटीन आसा. सो एक स्टेटी लागून जर डिसिजन घेतले बाकीचेर इफेक्ट जातलो हे सगळे विचार करून आमचे गोंयाक कशे ते भायर काडटले हेजेर विचार चालू आसा. लास्ट 2 घेता प्रश्न आदित्य. माय क्वेश्चन इज टू काब्राल सर. फॉर मायनींग कंपनीज वेन इन 2012 द बॅन हॅपन कंपनीज हॅव कीप द वर्कर्स फॉर 3 इयर्स ऑल्सो बिकॉज दे आर हॅविंग होप अँड फेथ दॅट की मायनींग विल रिस्टार्ट अँड वी विल गेट दॅट मायनींग लीज. मीन्स ऑफिशियली वी वॉज द लीज होल्डर बट राईट नाव द कंडिशन इज दॅट वी आर नॉट अ लीज होल्डर. देन ऑल्सो गव्हर्नमेंट इज इम्पोसिंग ओर डिपार्टमेंट इज इम्पोसिंग द कॉस्ट दे आर डिवॉटरिंग कॉस्ट पंपिंग कॉस्ट नाव ऑल्सो दे आर इम्पोसिंग. वाय द कंपनी शूड फ्रेम. No, what you say is absolutely right. That is why I said, see what Vijay Baba said, Rane Baba said, they are also my colleagues in the assembly. See, the question, what you say is absolutely right. I think I have answered when he asked me. It is not a state subject. It is a central subject because of the mining concurrent list and non-concurrent list of the central policy. Mining does not come in our subject. So we have to go back to the center. And if it was for the state, we would have decided when and we would have continued. But because the central intervention is required, they have to look pan-India. You just cannot decide for the state of Goa. You have to see every part and parcel of where operation of mines are coming. Fortunately for Goa, we were not liberated from the British in 1947, but we were liberated from Portuguese in 1961. So we came under a different section. That is what we are emphasized and we are telling the center. This is why we are different from other states and please find issue. But we are all trying to help you in finding a solution where it will come back to you, where it will come back to Sedagoa, or it will come back to Chokle, or it will come back to Fomento. So we are trying to find a solution on those lines. So we are asking to wait till May. So that is the only thing we are asking. Today we are not interested in individual companies. We are interested in people who are working for these companies. That is why we have taken this step. If it was individual companies, we would have stopped when? We would have said go for auction.
But we understand that if we go for auction, the auctioner, will, even if we try to impose that whoever is working should be taken along, no auction fellow will take that back, whatever is there, that fool. Because each, when I was interacting with Sadagoa individual, a person who was not even 7 Senate pass, he is drawing 35,000 rupees salary as of today. Which government is going to give him 35,000 salary? Which new mine leasehold holder, whoever is going to come, is going to give starting salary of 35,000? My question is to Honorable TCP Minister Vijay Sardesai. This mining ban will lead to a massive brain drain, leading many Goikas going out of Goa for employment opportunities. How it can be prevented? And secondly, are there any other such large-scale employment opportunities available in Goa? Your question is itself is my answer. Your question is that there will be a brain drain. Mr. Cabral has just told you, wait till me. So why the drain till May? Halt the drain till May. May menen rao mare tu. May menen goin sodun us naga. May menen parde suruvat jayet ne. Aray, sangta dekhi ne. What we are trying to exactly tell you is, what is a brain drain? Brain drain is a phenomena that one closure leads to you seeing that there is no future in that particular field. Therefore, you tend to exit. There is an exodus. Don't do the exodus. We want to reopen that door. We are sincerely working towards reopening that door. Therefore, there is no reason for you to see a employment opportunity beyond me, because we intend to get something before that. That is our endeavor. Ata tu phalya kine karta ka mhanje zalya mujhe kade utarna kine phalya mujhe kade. It's not within my powers as a state government to give you a solution tomorrow. But brain drain is something which doesn't happen overnight. It is a process. So the process should be brought to a halt for some time. Okay. I was rather discouraged. I also was going to go to Delhi along with the all party delegation. Sagalyangala vaspacho aslo maka khuklo and surdi khup jali ave tari bahir gello ran ante avden. I was wet and I got this relation. So I stayed behind ani maje vangdi sagale gelle all party delegation gele tenka kide uttar dile की तुमका भितर पडूंक जाय काय हांव ताका लागून मायक घेतलो सर. तुम्ही तुम्ही आशिल्ले पळय तुजे पळय तुजे सर हांव झगडून भायर सरतलो आसलो सर. तू तू झगडो हांव झगडपाचो तशें म्हणलें हांव थंय झगडी करून हाता मारी करपाचो. तुजे पळय कोण येयले पळय तांकां मायनिंगाचे विशयाचे आनी बाकीचे स्लिपी आतां बारीकश्यो हांव तेजे कांय उलयना तेजे विशयाचे खूब म्हायती आशिल्ली. आमी सांगलें तुमकां येव म्हण कित्याक हे विशयाचे तुमकां म्हायती आहा ते बारीकशे बरयता पळय तेजे विशय तो येयल्लो पळय तो धांवलो थंयच्यान ताका खबरूच ना आनी ताणें स्टेटमेंट केलो हांव आशिल्लो न्ही. इफ दॅट वॉज नॉट द वे इट इज रॉंगली पूट बाय दॅम दोज पीपल वू हॅव गॉन इट वॉज नॉट दॅट वे सर. अँड ही नो नो पेपर्स बिकॉज दे केम अँड इमिजिएटली कॉल फ्रॉम देअर अँड गेव अ प्रेस स्टेटमेंट सो प्रेस न्यूज पेपर्स विल ब्रिंग. ही डिड नॉट वेट सर. ही डिड नॉट वेट. I'm telling you, sir, I was there. And I requested you to come and you had said you would come. Unfortunately, we fell sick. I could not. Unfortunately, we fell sick. And those people who came there didn't know A, B, C of mining. How will they talk to him? And what he was saying before, he had... See, first of all, that person who came, I'm not taking it, everybody knows who it is, who came, we were supposed to meet at 10 o'clock, he came at 11:30. He never knew the subject that was discussed first. Yeah, Dinesh, one minute. So, what's your point? Your point is you have no hopes from centre. No, no, ek mahino raha manta. Ek mahino mje... पुढला महिना दीड महिना नक्की किती लोक खरेच अशा काय किती खरेच अशा असा काय किती आशीर्वाद दोन सगळ्यांचेर जातले. हा इतल्याचेर थांबता फुल प्लेज ना हा येता हा हा इतल्याचेर हा इतल्याचेर थांबता मागिस्ता. दिस इज निलेश ऑल्सो स्ट्राइक टू एंड इट ना पॉझिटिव्ह नोट की तुमचा आशीर्वाद सगळ्यांचेर असतो. तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ हांगचे की तुमच्या आशीर्वादान करया म्हणून. सो हांव इतल्याचेर थांबता. म्हाका प्रश्नही खूप बरे आयले उत्तरांय खूप बरी जाल्या. एक प्रयत्न आशिल्लो की गोंयकारां मुखार ह्या स्टेजीचेर मुखार कितें जावपाक शकता कारण लाखांनी लोक तांचो रोजगार तांची जीण अवलंबून आसा. कितें जातलें हाजो एक क्लियर पिक्चर दवरचें. म्हाका दिसता पॅनलिस्ट आज खूब बरे आशिल्ले. तांणी विस्कटावणी बरी केली विशयाची आनी लोकां मुखार एक रियलिस्टीक पिक्चर दवरलें. थँक्स अ लॉट तुम्ही आयले इतले बरे तरेन मतं मांडली. पवित्र वाट प्रण नमस्कार.